हरि ओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव अक्षिता अविनाश भगत, श्रीवर्धन उपासना केंद्र। मी बापू परिवार म्हणजे असंच अनुभव आला घरच्यांना म्हणून आले मी 2000 म्हणजे एक 10वीनंतर आले असेल, 14-15 आणि एक 3 जून 2020 चक्रीवादळ झालं होतं, तेव्हा लाईट तर नव्हतीच आणि मम्मीची एक अलिबागमध्ये ट्रीटमेंट सुरू होती। तिला मला म्हणजे त्या डॉक्टरनी सांगितलं होतं की कंपल्सरी त्यांना कपडे इस्त्री करून यूज करायला द्यायचे, तर ते मीच करायचे आणि त्यावेळेस म्हणजे लाईट तर नव्हतीच, वादळानंतर खूप दिवस लाईटच नव्हती, तिला तो त्रास पण थोडं वाढलं होतं। तर एक मी नंतर खूप दिवसानंतर लाईट आले, मग मी पुन्हा माझं सुरू केलं की हिला इस्त्री करून म्हटलं कपडे यूज करायला द्यावे म्हणून। आणि एक इस्त्रीची म्हणजे थोडीशी वायर कट झाली होती, मी आधी इस्त्री केली होती पण थोडंसं मला करंट लागलं होतं त्या इस्त्रीचं। आणि प्रत्येक जण नंतर एक ऑफिस तर नव्हतंच, सुट्टी होती लॉकडाऊनमुळे, त्यामुळे ऑफिसला जायचं प्रश्नच नव्हतं। माझं सकाळचं डेली रुटीन सुरू होतं, आंघोळ करून आले आणि त्या दिवशी मी केस धुतले होते आणि मम्मी पण कपडे वगैरे धुवत होते, बाकी सगळे झोपले होते, पप्पा पण आंघोळीला गेले होते आणि मी इस्त्री करावं म्हणून मी केस असेच गुंडाळून ठेवले, ओलेच होते आणि इस्त्री करायला म्हणून घेतलं। इस्त्री करता करता मला थोडंसं करंट लागलं इथे हाताला, तर मी तो हात काढायला गेले इस्त्री लागला, तर ती इस्त्री माझ्या हातालाच चिकटून आली आणि ती निघतच नव्हती। आणि खोलीचा दरवाजा तर म्हणजे जवळच होता, मी खूप जवळ होते दरवाजाच्या, पण दरवाजा पण लावला होता आणि मला त्या काही मिनटासाठी मला काही म्हणजे काहीच कळत नव्हतं की मी काय करू, मी कोणाला आवाज पण देऊ शकत नव्हते आणि म्हणजे मी माझा हात सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण त्यावेळेस माझ्या डोक्यात पण नाही आलं। एक कपाटावरती बापूंचा फोटो पण होता लावलेला, पण म्हणजे असं आपण बोलतो की बापूनं हाक मारली तर बापू आपल्या मदतीला धावून येतो, पण मी त्यावेळेस काही म्हणजे मला काहीच सुचत नव्हतं। आणि नंतर असं झालं की मी हलवतच होते आणि म्हणजे मला नंतर काय त्रास व्हायला लागला काय नाही, केस ओले असल्यामुळे पूर्ण त्या मुंग्या मला अशा डोक्यामध्ये गेलेल्या आणि माझं इस्त्री आहे ना ते पूर्ण हात असं खेचून घेत होती पूर्ण, म्हणजे असं काय होत होतं मला पण नव्हतं कळत नक्की, पूर्ण असं रक्त खेचून घेतल्यासारखं ते होत होतं मला। ते होत असताना मला म्हणजे मी शेवटचं फक्त एवढंच माझं शब्द होतं की माझा हा शेवटचा दिवस मी मेले, मी मेले शब्द बोलल्यानंतर मी डायरेक्ट भिंतीवर फेकली गेली आणि म्हणजे मला फेकल्यानंतर मला कळलं पण नाही की मी फेकले गेले आणि मी वाचले। म्हणजे आपण नेहमी बोलतो की बापूने हाक मारल्यानंतर आपल्याला बापू धावून येऊन आपल्याला मदत करतो, पण मी हाक न मारताही मला बापूने वाचवलं, मी फेकले गेले 2 मिनिटांसाठी विचार केला की मी वाचले का, आणि बघते ती इस्त्री खाली पडलेली, मला त्यावेळेचं काही म्हणजे काहीच आठवत नव्हतं त्यावेळेला की मी खरंच वाचले, मी अशीच पडले भिंतीला टेकून होते, मला लाकडं हात लावं काही लावं काहीच कळत नव्हतं त्यावेळेस। मी फक्त मम्मीला आवाज दिला ओरडून, मम्मीला वाटलं की जाऊ दे ही नेहमी सारखी आवाज देत असेल, मी नंतर 2-3 आवाज दिला तरी कोणीच आलं नाही, मी शेवटीला किंचाळून जेव्हा आवाज दिला तेव्हा माझी काकी आली आणि ती म्हणतं काय झालं तू इथे का बसलेस, मी फक्त एवढंच त्यांना बोलली की ती इस्त्री बंद करा। आणि त्यावेळेस मला काही म्हणजे पूर्ण म्हणजे माझा हात एवढा हे झालेला की आणि डोक्यामध्ये अशा एवढ्या मुंग्या झालेल्या, मला काही म्हणजे काहीच त्यावेळेस सुचत नव्हतं, फक्त शेवटचा शब्द मी एवढंच बोलले की आता मी मेले, तेवढ्यात मी फेकले गेले आणि बापूनी बापूंचीच कृपा, बापूनीच मला वाचवलं। नंतर सगळे आले मला हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं, पण तो दिवस मी फक्त आज म्हणजे इथे अनुभव सांगते हे फक्त बापूंचीच कृपा। हरिओम अंबज्ञ।